पशु माधुन तुम मान साला, पशु माधुन तुम मान साला बाबा साहेब। अंगार विषम देता तुड़वून भीम गेला, ना घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला, ना घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला। अंगार विषम देता तुड़वून भीम गेला, ना घडणारे हे जीवन घडवूनी भीम गेला। अरे वादळ जातीय त्याचे अडवूनी भीम गेला, वादळ जातीय त्याचे अडवूनी भीम गेला। आणि बुद्धाशी नाते तुमचे माझे जुळवूनी भीम गेला, बुद्धाशी नाते तुमचे माझे झुकतो। पशु माधुन तू मान साथ आला, पशु माधुन तुम मान साथ आला बाबा साहेबा मुळे, पशु माधुन तू मान साथ आला।
गोष्ट आहे की नाही? अरे कुत्र्याहून निपटतर तुमची माझी हयात गेली असती, कुत्र्याहून निपटतर तुमची माझी हयात गेली असती, आणि स्त्री म्हणती ही आज आमच्या दारात आलीच नसती, आलीच नसती। भीमराव जर मला आले नसते मरोज राजा, तर जोहार करण्यात तुमची माझी हयात गेली असती रे, हयात गेली असती। पशु मधुन तुम्ही मान जाता बाबा साहेब, गीताची पहिली माता हे करत असताना बाबासाहेबांनी खूप कष्ट उत्साहाचं काम पडलं होत। ही समाज रूपी इमारत उभी करत असताना बाबासाहेबांनी चार लेकर आणि स्वतःची पत्नी या पायव्यामध्ये दाबली, तेव्हा ही समाज रूपी इमारत उभी झाली। फौकट का पाने में कुछ मजा नहीं आता, फौकट का पाने में कुछ मजा नहीं आता, और खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता। अरे पेट तो कुत्ते भी भरते हैं, लेकिन स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता, मजा नहीं आता। पचो मधुन तू मान दाता आला, पचो मधुन तू मान दाता आला, महार म्हणून किती छळले तुला, जातीच्या आगीत जाळले तुला, काल माझ्याहून श्रेष्ठ इथे श्वानांना भाव होता। बघा गाडी गाडीमध्ये कुत्रा आहे, पण त्याच्यापेक्षा निपत्तर आमचे जिन होत, म्हणून काल माझ्याहून श्रेष्ठ इथे श्वानांना, कोल्यांना, कुत्र्यांना, मांजरांना भाव होता, आणि विरोधात हा माझ्या सारा होता का होता, पण माझा बाल बाका झाला मनोज राजा, कारण पाठीशी माझ्या भिमराव होता रे, पाठीशी माझ्या भिमराव होता। आणि म्हणून महार म्हणून किती छळले तुला, बाहेर काढले तुला आभिमाने बोला, बाहेर काढले
होतो आणि चालतो छाती काढून पुढे कोणामुळे हे बाबासाहेबांची पुण्य आहे। अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता, अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताश तेरे सर पे यूं ही पड़ा नहीं होता, तहस तहस कर देता तेरी बस्ती को, ये तूफान तहस तहस कर देता तेरी बस्ती को, अगर चट्टान बन के भीम सामने खड़ा नहीं होता। पशु मधुन तुम्ही मान जाता, पशु मधुन तुम्ही मान जाता, ये बाबा साहेब बोले पशु मधुन तुम्ही मान जाता। गीताची तिसरी माता, देवना कोणी कोणी दूत आला, हो तुमच्या उद्धारासाठी पंढरीच्या वाऱ्या आणि महादेवाच्या खाऱ्या हे जर कोणी केल्या असेल तर मांगा आणि महाराणी आणि आदिवासी या तीन लोकांनी केल्या, परंतु त्याचं फळ काय मिळालं? आम्हाला दारिद्र्य मिळालं, दारिद्र्य हे आमचं, आम्हाला त्याचा प्रसाद मिळाला, त्याच्यापेक्षा आम्हाला काही नाही मिळालं, हे बाबासाहेबांची पुण्य आहे। आणि विनाश्रमाने कुणी काही कमवू शकत नाही, बघा विनाश्रमाने कुणी काही कमवू शकत नाही आणि वादळाला कुणी अडवू शकत नाही। अरे बोल बाबा भीमाचे मनोज राजा, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, घडवू शकत नाही। मागच्या दिवसांची आठवण आम्ही केली पाहिजे आणि म्हणून देवना कोणी कोणी दूत आला, उपसले हो बाबा साहेबांनी, हे आम्हाला सुखाचे दिवस पाहायला मिळाले, हे बाबा साहेबांची बदौलत आहे। बाबा साहेब म्हणत होते एके ठिकाणी, मी पाहिजे तेवढा पैसा कमावू शकलो असतो, आणि गोष्ट खरी आहे का? बाबा साहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा कमावू शकलो असतो आणि सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो। अरे मी लोलो असतो हिऱ्या पातूच्या बिछाण्यावर, मी लोलो असतो हिऱ्या पातूच्या बिछाण्यावर, पण काय करू मी या समाजाला वाचवू शकलो नसतो, वाचवू शकलो नसतो। हे बाबासाहेबांची पुण्य, देवना कोणी कोणी दूत आला, भीमराव पुढे आला, धावतो अजून
साधुकाई जिकडे धावत तिकडे धावणं चालूच आहे. बाबासाहेबांच्या पुण्याने डॉक्टर कलेक्टर ओटा प्रोफेसर माझ्या भावाने नोकरी लागली. 25 लाखाची पहिल्याच वर्षामध्ये गाडी घेतली, 4 एकर इरिगेशनची वाडी घेतली आणि 2 मजली माळी समोर फोर व्हीलर गाडी आणि गाडी घेऊन चालला हा दर्शन आले. अरे बाबासाहेबांची पुण्य आहे, बाकी कोणाची नाही आहे. आणि म्हणून थोडासा इतिहास आम्ही आठवला पाहिजे. तुमच्या उज्ज्वल भविष्याप्रती कुणाची आखणी होती, हे तुमचे उज्ज्वल भविष्य व्हावे म्हणून, तुमचे उज्ज्वल भविष्याप्रती कुणाची आखणी होती आणि तुमचे हे हक्क जपण्यासाठी सांगा कुणाची राखणी होती. अरे मनुवाद्याच्या विरोधात लढण्यासाठी मनोज राजा, मग सांगा बाबासाहेबाशिवाय कुणाची लेखणी होती रे, कुणाची लेखणी होती. मधुन तुम्ही मान दादा पचो मधुन तू मान दादा हे बाबा साहेबा रे शेवट आहे या गीताचे. कवी महाराष्ट्रात तर नव्हे पुऱ्या भारतामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांचं गाणं आज अमेरिकेला गेलेलं आहे आणि इंग्लंडला सुद्धा गेलं असे मनोज राजा ते लिहितात शेवटच्या कडव्यामध्ये. ऐकावं कुणाची कृपा कुणाला हवा आणि कुणामुळे तुम्हा मिळाला वाव विचार केला पाहिजे. आम्ही आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे, कुठेतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे आणि आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. अरे बुद्धवी आर्य वंदनेसाठी मर्यादित ठेवू नका रे, ती एक परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते 20 नोव्हेंबर 1956 ला, बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी बुद्धाने बुद्ध विहारात गेलं पाहिजे. कशासाठी? तिथे विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि हे पुण्य जर कोणाची असेल तर बाबासाहेबांची. काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. बघा हे परिवर्तन बाबासाहेबांच्या पुण्यानं. विकास राजा, आकाश राजा, मेरे छोटे बंदे हो, सुनिएगा. काल खाया मिळत नव्हता, आज खाणं होत नाही रे. आणि काल ल्याय मिळत नव्हता, आज लेणं होत नाही. लेणं होत नाही. हे भीमामुळे प्रतिष्ठा आली, वैभव आलं म्हणून इतके माजलो आम्ही. आमचं बुद्ध विहारात वंदनेले जाणं होत नाही. जाणं होत नाही. जाणं होते का? नाही जाणं होत म्हणून टाळ्या नाही वाजल्या. जाणंच नाही होत आमचं. आम्ही त्या रविवारला मिशन डे नाही, आम्ही मटन डे करून टाकलेला आहे. बस गुंग 1 किलो सर्व आम्ही सुस्त झालेलो आहे. बाबासाहेब म्हणत होते शेवटी दर बुद्धांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. जातो का आम्ही? नाही जा. आणि म्हणून कुणाची कृपा कुणाला हवा कुणामुळे तुम्हा मिळाला वा
आणि कुणामुळे तुम्हा मिळाला वाव। 5 वर्षापूर्वी ही माझी निजम पुऱ्या महाराष्ट्रभर गाजते आहे। कुठे आहे देव? मंदिरात। मंदिर कोणाच्या हातात? संस्थापकाच्या हातात। संस्थापक कोणाच्या हातात? ग्रामपंचायतच्या हातात। ग्रामपंचायत कोणाच्या हातात? पंचायत समितीच्या हातात। पंचायत समिती कोणाच्या हातात? जिल्हा परिषदच्या हातात। जिल्हा परिषद कोणाच्या हातात? कलेक्टरच्या हातात। कलेक्टर कोणाच्या हातात? आमदाराच्या हातात। आमदार कोणाच्या हातात? खासदाराच्या हातात। खासदार कोणाच्या हातात? मुख्यमंत्र्याच्या हातात। मुख्यमंत्री कोणाच्या हातात? पंतप्रधानाच्या हातात। पंतप्रधान कोणाच्या हातात? राष्ट्रपतीच्या हातात। राष्ट्रपती कोणाच्या हातात? तर संविधानाच्या। अरे सभी ताड़ तोड़ा जाता तर माझा बाबा साहेब जाता। प्रश्न है मोठा, सांगा या देशात कोण आहे रे सर्वात मोठा? प्रश्न केला पाहिजे सर्वांना। हे सुखाचे दिवस आम्हाला लाभलेले आहे, हे बाबा साहेबाची बदल बजावलत आहे, हे विसरता कधी कामा नये। कोणाची कृपा कोणाला Oh my।